नमस्कार, मी किरण भाबळे, आपण आहोत राहता तालुक्यामध्ये. खरं वारी विधानसभेच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज दुसरा दिवस आहे, आपण विविध गावांना भेटी देतोय. आज आपण आलो आहोत राहता तालुक्यातील सर्वात मोठं असलेले जे आस्तव गाव आहे, या आस्तवामध्ये आपण जातोय. आणि आस्तवामध्ये नागरिकांचं नेमकं काय मत आहे, मतदारराजाचं काय कौल आहे, हा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि चला गप्पा मारूया त्या मतदारराजाशी, त्या मतदारांशी, त्या नागरिकांशी, काय नेमकं त्यांचा जनतेचा कौल या ठिकाणी दिसतोय. चला तर आज आपण आस्तगावमध्ये आलो आहोत आणि नागरिकांची आपण गप्पा मारणार आहोत. जनतेचा कौल या ठिकाणी काय, या आपण या ठिकाणी आपल्या बरोबर ग्रामस्थ आहेत. सर नमस्कार, आपलं नाव? अशोक नळे, माजी सरपंच. काय यंदाची यंत्रणा काय म्हणते? यंदाची यंत्रणा एकच नंबर, विखे पाटलांसाठी एकदम शुभ संकेत. काय कशामुळे शुभ संकेत? काय कारण? आजवर जे काम साहेबांचं आहे तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, आणि विशेषतः आपले पालकमंत्री असल्यामुळं अखंड जमिनीचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असेल, गोदावरी कालव्याचा प्रश्न असेल, निळवंडे धरण जे चालू केलं फडणवीस साहेबांच्या, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार, खूप अतिशय चांगलं काम सन्माननीय आमदार साहेबांचं राहता मतदारसंघामध्ये आहे. विरोधक म्हणताय आम्ही उभं आहे, आम्ही प्रचार करतोय. विरोधक 5 वर्ष कुठेही दिसला नाही, कुठं त्यांच्या कामाची पावती नाही, कुठं मुरूम टाकला नाही, कुठं रस्ता केला नाही, कुठं एखाद्या कोरोना काळामध्ये एखाद्या गरीबाच्या घरात येऊन त्यांनी त्यांना मदत केली नाही. जो कोरोनाच्या काळामध्ये सन्माननीय नामदार साहेबांनी मतदारसंघासाठी इतकं मोठं काम केलेलं आहे, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांची फी माफ करणारा जर एकमेव आमदार असेल राज्यामधला, तर सन्माननीय नामदार साहेब. आणि एक मोठा वारसा त्या कुटुंबाला आहे, का आम जनतेला, बहुजन समाजाला बरोबर घेऊन राजकारण्यांनी केलं. कुठलंही जातीपातीचं राजकारण या मतदारसंघामध्ये नाही आहे. आणि दहशत तर अजिबातच नाही. प्रत्येक कुटुंबाच्या घरी दुःख जर असेल, तर ताई असतील, दादा असतील किंवा सन्माननीय साहेब असतील, तर त्या घरी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होणं हा विखे कुटुंबाचा मोठा पायंडा राहिलेला आहे. आणि म्हणून विखे साहेब हे आम जनतेला आपलेसे वाटतात. सध्या विधानसभा सुरू झाली आहे, विधानसभा सुरू झाली, काय वातावरण सध्या गावात? साहेबांनी आमचं चांगलं काम करेली. आमच्या नातीचा दाखला नव्हता मिळत, त्यांनी दाखला पोच करून दिलाय, तर त्याच्यामुळं आम्हाला, आम्ही धन्यवाद आहे. आमच्याकडून त्यांना आम्ही त्यांना मत करणार आहे नक्कीच. अजून ग्रामस्थ यंदाचं वातावरण काय म्हणतंय? विधानसभा लागली इथं शिर्डी मतदारसंघामध्ये, नामदार विखे पाटलांचं काम एकच नंबर आहे, त्यामुळे इथं म्हणजे दुसरा कोणचाही माणूस असला तर फक्त 10% मतदान विरोधकाला पाडणार इथं पूर्ण मतदारसंघामध्ये. इथं विखे पाटलाशिवाय पर्याय नाही. विखे पाटलाचे कामं चांगले पूर्वीपासून आहे, पुढे तिन्ही पिढे अशा आहे का त्यांच्या पहिल्यापासून कामच करत आल्या, त्याच्यामुळे इथं काही दुसरा प्रश्नच येत नाही. नक्कीच, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा तुमचं नाव काय, वय किती तुमचं? आमचं वय 77. 77. काय वातावरण सध्या? वातावरण ठीक आहे बाबा. साहेब कोण नाही आम्हाला, त्या माणसासारखा माणूस नाही आम्हाला. काय नाही, काम साहेबांसारखा माणूस नाही. काय माणूस म्हणजे आमचं जे दुःख माझं हरण केलंय त्याने, त्यास कुणी करणार नाही. माझा मुलगा त्यांच्या गाडीवर वारलाय, मला काय केलंय ते मला माहित होतं. कोण सांग काय करतात मदत? पैशाची मदत नाही, तोंडानं मदत केली मला सांगते. पैसे नाही आले मी त्यांच्याकडे, पण मला नाता करताना काय केलं मला माहिती. माझा नात ताटोमध्ये आज माझ्या नात्याला साठ कोणाला असेल माझं चांगलंच, कोणाला नाही दुसरं. माझं बरं सगळं त्यांच्याच मागे साहेब सगळे कोणी माणसं आहे का जगात? बाहेरच्या आल्यानंतर दमन का? तुम्ही सांगा, तुम्हाला जेवढं हे आहे तेवढंच विषय तयार आहे ना. साहेबांसारखे माणसं आहे का? साहेबांनी जगाला व्यवस्थित केलंय आणि आपण त्यांच्याबद्दल थनी चालत. वातावरण त्यांचंच आहे, ते कामं करतात गावातले, चांगली माणसं आहे, आपल्या काही कामाला येतात ते टपकने असं. हो त्यांचंच वातावरण, त्यांनाच मतदान होईल कमळाच्या फुलाला. जनतेचा कौल खरं विखे पाटलांचा मतदारसंघ गेल्या 35 वर्षापासून त्यांच्याकडे आहे. या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत. जनतेचा कौल काय म्हणतो, काय नेमकं कौल यंदाचा? साहेब गोरगरिबांची कामं करतात, आडी अडचणीला समजा कोणाचे दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील, त्यांना पर्सनली कोणाला त्यांच्यापर्यंत मेसेज गेला, ते काम करतात, कुठे बिलं भरावं लागत नाही, त्यांच्याशिवाय पर्याय नाही. गरिबासाठी एकमेव तेवढाच माणूस आहे काम करणारा, त्यांच्यासारखं काम नाही कोणाचं. सर नमस्कार, सध्या विधानसभेचं वारं वाजले, काय वातावरण आहे सध्या इलेक्शनचं नेमकं? नमस्कार, काय नाही, आमचं
म्हणजे विके सरकार हेच आमचं वार आहे, कारण की मातृदेव भव पितृदेव भव या व्यक्तीप्रमाणे आज आम्हाला विके साहेब हे मातापिता प्रमाणेच सांभाळतात आणि आमच्या परिसरामध्ये वैभव त्यांच्यामुळेच आहे, त्यामुळं विके साहेबच मध्ये विके पाटील एकच वातावरण आहे, विके पाटील सोडून दुसरा म्हणजे उमेदवार लोकांना माहित नाही काय कारण तरी त्याचं नेमकं। त्यांचं कारण असं आहे की सगळ्यात मोठं जीवन आवश्यक म्हणजे हॉस्पिटल, आणि PMT ला कोण आलाय, कोणत्या जातीचा, कोणत्या पातीचा, कोणत्या पक्षाचा असं कधी बघितलं जात नाही। कोणी माणूस जातो तो ऍडमिट होतो, इथं नाही झालं तर नगरला सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, ते त्याच लक्ष द्यात्या, फोन करत्या, काही अडचण असेल तर ते मदत बी करण्याची प्रयत्न करत्या, त्यामुळे जातीवाद असा त्यांच्याकडे विषय नसल्यामुळे सामान्य माणूस त्यांना जोडलेला आहे, गरीब कुटुंबातला माणूस त्यांना जोडलेला आहे, त्यामुळे त्यांची आजची परिस्थिती सगळ्यात मी जे वातावरण पाहतो साहेबांचं 95 पासून मी इलेक्शन करतोय तर त्यात या इलेक्शन सारखं वातावरण अतिशय सुंदर वातावरण या इलेक्शन मध्ये, त्यामुळे या इलेक्शन मध्ये त्यांना लाखाच्या वर लीड पडेल असं वाटतं। आपल्या सोबत या आस्थगावातील काही युवक आहेत, नेमकं युवकांशी आपण गप्पा मारतोय, नेमकं काय वातावरण आहे, काय नेमकं सांगाल या मतदारसंघात यंदाची निवडणूक कशी होईल? तसं पाहायला गेलं तर आमच्या गावामध्ये साहेबांचं खूप मोठे विकास कामे भरपूर आहे आणि कॉलेज वगैरे भरपूर ते सहकार्य करतात, त्याच्यामुळे आमच्या आस्थगावामध्ये त्यांनाच ते सोडून आम्ही कोण हे नाही म्हणजे त्यांनी भरपूर आम्हाला मदत वगैरे करतात, हॉस्पिटलचे बरेचसे कामं केलेले त्यांनी, त्यामुळे आमचं मतदान त्यांनाच। निवडणुकीला कसं निवडणुकीला 100% साहेबांची, त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, आणि साहेबांचं काम म्हणजे त्याला चॅलेंज नाही, विरोधक किती येऊन द्या काही करू द्या तरी साहेब सोडून आम्हाला पर्याय नाही। आमच्या 5 मिनिटा अंतरावर PMT, 5 मिनिटा अंतरावर कॉलेज, आणि आमच्या गावात महिला साहेबांमुळे दादांमुळे 100% सुरक्षित आहे। आज आमच्या जर गावाचा विचार जर केला तर कमीत कमी 70% मुली इथं विके कॉलेजला शिक्षण घेतात, आमच्या कुठल्याही गावात मुलीला त्रास नाही, कोणाला त्रास नाही, हे साहेबांचे पुण्य आहे आमच्यावर। आणि त्याचप्रमाणे आमच्या गावात प्रत्येक युवक दादांच्या मार्गदर्शनाखाली सगळे साहेबांच्या पाठीमागे। यावेळेस इलेक्शनला विरोधक भरपूर झाले, पण साहेबापुढे एक विरोधक टिकणार नाही, कारण साहेबांना आता या आस्थगा आमच्या तालुक्या परिसरामध्ये इतकं कामं केलेले, कॉलेज जवळ आहे, दवाखाने जवळ आहे, साहेबांना निम्यारात्री फोन करा, दादांना साहेबांना करा, पण ते एका स्वतः ते फोन उचलतात आणि म्हणते काय अडचण आहे, अडचण ते स्वतः समजून घेतात आणि ते लगेच फोन करून पुढची जी अडचण लगेच सॉल्व करतात, त्याच्यामुळे किती विरोधक आले वर कुणी काही काही घेऊन येऊन द्या, काही आमिष दाखवून द्या लोकांना, आम्ही हे करू ते करू पुढं जाऊ, पण काही उपयोग नाही, साहेबांशिवाय पर्यायच नाही, साहेब हे लाखाच्या पुढे लीड नाही येणार म्हणजे येणार। काय सध्याची यंत्रणा या ठिकाणी साहेबच, जसं पर्यायच नाही साहेब सोडून काय सांगाल नेमकं, म्हणजे साहेब हे प्रत्येक तळागाळात पोहोचलेले, प्रत्येकच्या सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे साहेब, साहेब सोडून पर्याय साहेब बोलत नाही, काम करून दाखवतो एकदम व्यवस्थित मतदारसंघात, काहीच अडचण नाही, आणि शेतकऱ्यांना बी आता मधल्या काळात विम्याचे पैसे भरपूर आले, दूध धंद्यात बी साहेबांनी 5 रुपये अनुदान दिलं ते पण मिळाले, बाकीचे विकास कामं साहेबांचे भरपूर आहे, पाण्याच्या योजना, रस्त्याचे कामं, शैक्षणिक कामं, कुठलेही कामं असले तर साहेबांकडे गेल्यावर लगेच होते, त्याच्यामुळं काहीच अडचण नाही साहेबांना। इथे गोरगरिबाचे कामं, वयश्रीचे कामं, मधल्या काळात गिरण्या हे बरेचसे साहित्य वाटले त्यांनी पाटील, दुसरं कोण नाही इकडं पर्याय, आणि दुसऱ्या नेत्याने काही विकास केलेला नाही, त्याच्यामुळं इथं मत काय अधिकार असणे त्यांना मागायचा, तिने एखादं काम करावा इथं येऊन पुढं शिर्डी मतदारसंघामधून किंवा वास्तवामध्ये तिने एखादं काम सांगावं, वास्तवामध्ये येऊन का आम्ही पूल बांधला, रस्ता केला, एखाद्या शाळेला मदत केली, एखाद्याचं काही म्हणजे इथं काही हे केलं बा, नुसतं येऊन काहीतरी सांगायचं, पुढचे आश्वासन पुढचं कोणी पाहिलं, पुढचं काय पाहिलं कोणी? आता वातावरण तसं विखे पाटलांचंच आहे आणि त्यांचंच राहणार, कारण या परिसरात सगळं काम तेच बघतात, बाहेरचं कोणी येऊन इथं कामं नाही केले, किंवा आमचे पाण्याचे प्रश्न आहे, पाटाला पाण्याचे प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न तेच मिटवतात, मधला निळवंडे तर पाटी त्यांनीच चालू केलेलं, मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटला, बाकीचे रस्त्याचे प्रश्न आहे त्यांनी आमचे वेळोवेळी मागण्या पूर्ण केल्या, त्याच्यामुळं त्यांचाच इकडं विकास बी त्यांनीच केलेले आणि त्यांच्याच नावाचा डंका इथं वाजला। तर आमच्या मतदारसंघामध्ये इथं आपल्या आस्थगावमध्ये तर आमचं असं आहे की साहेबांशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि दुसरा कोणी आमच्यासाठी काही काम करत नाही गावामध्ये, एखादी टोकर सुद्धा मुरुम कुठं आमच्या गावामध्ये काय केलं नाही, नुसतं मत मागाय पुरतं भाषणं करतात, विरोधात बोलायचं साहेबाच्या, काहीतरी भडकायचं लोकांना, पण साहेबांचं जे काम आहे समजा आमच्या मतदारसंघात ते दुसरं कोणी करणार नाही,
आणि साहेबांना सगळे सुविधा आमच्या पुरवतात साहेब आम्हाला माहितीतलं ते जेव्हा आम्ही साहेबाकडे जातो एखादं विधायक काम असू छोटं मोठं कोणतंही काम असू दवाखान्याचं असू शाळेचं असू कायच काम असू ते सहकार्य करत राहतात आमच्या गावाला आणि भरपूर मदत करतात आमच्या आस्तगावसाठी साहेब कधी असं नाराज करत नाही आस्तगावच्या लोकांना आमच्या त्याच्यामुळे आमच्या आस्तगावचे सर्व लोक 90% मतदान साहेबांनाच करणार कोणी किती आमच्या गावात विष मागवलं तर त्याला लोक बळी पडणार नाही आणि मतदान साहेबांनाच करणार आमच्या गावामधून त्यांच्या भावना आपण जर बघितल्या तर विखे पाटलांना आम्ही मतदान करणार आहे विखे पाटलांशिवाय पर्याय नाही असं अडकणारे नागरिक सांगत आहेत.